तर ह्या जाती मेडिसिनल आता हे मेडिसिनल व्हॅल्यू हे त्यांचे क्लेम आहे, हे व्हॅलिडेशन आता क्लिनिकल लेवलला अजून काम केलेलं नाही आहे, न्यूट्रिशन लेवलला केलेलं आहे. म्हणजे कुठली जात कशासाठी आणि हे परंपरेनं किती हजार वर्षांपूर्वीची परंपरा आहे त्याला माहीत नाही, पण ते परंपरेनं त्या कामासाठी हे खायचं आणि त्याचे परिणाम मिळणार एवढं त्यांचं लोकांचं ज्ञान होतं आणि त्या आता मिळालेले आहे. दूध महिलांमध्ये दूध कमी येतं तर ते दूध वाढवण्यासाठी सुद्धा तांदळाच्या जाती होत्या. आता हे जर बघितलं दुला जो आहे आपल्याकडं 60 दिवसात तयार होणारी भारताची कुठलीही जात हायब्रिड किंवा कुठल्या टेक्नॉलॉजीने तयार केलेली नाही आहे, पण ती आपल्याकडं होती. तिला अब्रू बचत सुद्धा म्हणतात लोक, शेतकरी अब्रू बचत. आता या शब्दाला त्या जातीला का नाव दिलं त्याच्यापाठी खूप मोठं हे आहे. तर पाऊस ती जात लावणार जून मध्ये, जून पाऊस पडल्यानंतर त्यानंतर 60 दिवसात काढायला येणार. तोपर्यंत घरातलं धान्य लोकांचं संपलेलं असायचं, कारण कधी हार्वेस्ट झालेलं आहे सप्टेंबरमध्ये, सप्टेंबर नंतर पुढचा जून पर्यंत तोपर्यंत संपलेलं आहे. तर त्या जातीचं असं आहे त्या दुलाचं की त्याच्या पाऊस चालू आहे आता ती काढणीला येईल 8 दिवसामध्ये वगैरे, उशीर लागवड आमची झाल्यामुळे थोडं पावसाच्या ह्याच्यामुळे. तर त्याच्या लोंब्या हळवी, एकदम हळवी, तर त्याच्या लोंब्या आत्ता जाऊन काढायच्या उभ्या पावसात, त्या घ्यायच्या आणि त्या हे पातेलं गरम करायचं आणि त्या गरम पातेलं ते भाताच्या लोंब्याच टाकायच्या त्यात आणि त्या गरम करायच्या, उकळत कुटायच्या, त्याचे पोहे करायचे आणि ते पोहे खायचे. 8-15 दिवस जातात मग ही अन्न सुरक्षा. म्हणजे अन्न सुरक्षा ही कोणी सरकारनं सांगायची गोष्ट नाही आहे, लोकांकडे ते होतं हळूहळू, ते नष्ट झालं पुन्हा ते रिवाईव्ह आपण करणं गरजेचं आहे. ढुंढून आता एवढा जाड तांदूळ आहे असा, आज कसलेही पापडा कसले याचे पापड करतो इडल्या करतो, पण खास स्पेसिफिक त्या जाती होत्या. म्हणजे पापड खावा तर त्या ढुंढुणे जातीचाच खावा. हा काळभात अकोले संगमनेरच्या तालुक्यातला, तिकडं अजूनही आहे एवढा उत्कृष्ट तांदूळ आहे तो. आता तिथं काम चालू आहे आमचंही आणि दुसऱ्या एका संस्थेचं, तर ती जात वाचवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी खूप मार्केट व्हॅल्यू चांगली आहे. म्हणजे एवढी ती सुगंधी टेस्टी कसबई. आता खाली जर बघितलं म्हणजे क्लेम काय आहेत बघा, सायंटिफिक क्लेम्स की बाबा गावठी जातीला फुटवा येत नाही, 50-55 फुटवा काढलेला आहे आणि आत्ता पिकं उभे आहेत, 250 जाती शेतावर उभे आहेत, कधी येऊ शकता ह्या पुढच्या ऑक्टोबर एंडपर्यंत उभ्या सगळ्या बघायला मिळतील. त्या लाल्या ड्रॉटला रेजिस्टंट, खाली जमिनीला भेगा पडतील पण वरती पीक येऊन ते उत्पादन देणार, चारा देणार, पडणार नाही. तेलोसिंग 3000 मिलीमीटर जरी पाऊस पडला त्यात तग धरून ते उभंच राहणार, कितीही वरनं पाऊस पडो वारा पडो ती जात पडत नाही, काटक आहे. म्हणजे ज्यासाठी आपण इव्हॉल्व टेक्नॉलॉजी कडतो तशा जाती होत्या, पुन्हा ते रि कुठंतरी पुन्हा त्याकडे वळून बघण्याची गरज आहे असं वाटतंय. नजरभात ते मध्ये दिसतंय बघा, मध्येच हे आता ते लोक त्याचं नाव नजरभात आहे, म्हणजे नजर लागू नये दुसऱ्या पिकावर म्हणून मध्येच लावायचे. पण ती त्या जातीचं वैशिष्ट्य काय आहे की तण आणि पीक ओळखत नाही. समजा एखादी जमीन जास्त आहे, तण काढायला माणसं नाही आहेत, ठीक आहे, अशा ह्याच्यात ते लावून द्यायचं सगळ्या एकराभरामध्ये, काढायला सोपं आहे ना, ते ओळखतं लगेच. तांदूळ पांढराचा आहे, बंगालच्या सेंटेड सिद्धगिरी, हा ड्रॉटला सॉरी एकदम काटक जात आहे. ती ऍक्च्युली मूळची आहे नागालँडमधली, पण ती आपल्या भागात सूट झाली. मोठा जाडा तांदूळ आहे, उत्पादनाला पण भरमसाठ आहे, नंतर काडी पण एकदम काटक आहे. आणि मुख्य म्हणजे त्याचा उपयोग, पूर्वी लोक काय प्लास्टिक घरांवर अंतरत नव्हते, हे करत नव्हते, तर ती तशा जातीची एवढी काटक आहे, 2 वर्ष जरी ते टाकलं त्याच्यावर तर सडणार नाही. तर ती जात आता पुन्हा आपण आणलेली आहे ह्या भागामध्ये, म्हणजे ह्याच्यासाठी. आता रेड रायसेस वरती हे दिसते, खाली तांदळ आहे, दिसायला एकसारखे दिसतात पण वरती भात आहे त्याचा. अशा प्रत्येकाच्या त्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत, तर त्याचं सगळं अभ्यास आणि संशोधन करून आता ते वाढवायचं काम चाललंय. आता वरती कोपऱ्यात जर बघितलं आपण तर माणसाच्या पुढं वर अजून 1.5 फूट आहे ती जात. म्हणजे चारा ना, चारा आणि उत्पन्न ह्या दोन्ही गोष्टी, आणि हे प्युअरली ऑर्गॅनिक बेसवर सुरू आहे, त्याचं सगळं टेस्टिंग केलेलं आहे. नंतर खाली आता ह्याची दोन्हीची कम्पॅरिझन दिलेलं आहे बघा, उत्पादन तिकडं दोन्हीचं कम्पॅरेबल उत्पादन आहे, त्याचं डेटाही आहे आपल्याकडं, पण ह्याचा चारा नाही आहे. हे बुटका आहे ते उंचही वाढलेलं आहे, उत्पादनही मिळणार आहे, चाराही मिळणार आहे, आणि स्पेसिफिक प्रॉपर्टीज पण त्या जातीमध्ये आहेत. ह्या दोन्ही गोष्टी साध्य होऊ शकतात. काळा तांदूळ तुम्ही पाहिला नसेल कदाचित, पण काळा तांदूळ आता ह्याच्यात काय नेमके पिगमेंट काय आहे ते अजूनही कळलं नाही, त्याच्यावर केलेलं नाही काम. म्हणजे वरचं कव्हर काढलं तांदळाचं की आतमध्ये काळा तांदूळ आहे. तर खिरीसाठी हा मुख्यतः स्पेशली वापरला जायचा, म्हणजे ह्याला
जगन्नाथपुरी जे टेम्पल आहे मंदिर आहे तर तिथं त्या देवाला नैवेद्य ह्याला श्रीकृष्णच आहे ना तिथं, तर त्याला ते गोविंद भोग नावाचा तो तांदूळ एकदम उत्कृष्ट खीर आहे त्याची. म्हणजे अशा स्पेसिफिक प्रॉपर्टीज येतात. हे न्यूट्रिशनचे डेटाही काढले तर त्याच्यात आम्ही बासमती आणि हे कम्पेअर केलं तर त्याच्यापेक्षा कितीतरी जास्ती न्यूट्रिशनल अस्पेक्ट ह्या जातीमध्ये आहेत. सुवर्णा जी हायब्रिड जात सगळीकडे पसरलेली आहे त्याच्याशी कम्पॅरिझन केलेलं आहे.